lidah saya akan putus asa. Ya, berhati-hati. Pertanyaan pertama keempat, badan lekat. Ia berkenalan kalau sebuah kegiatan. Ia menjadi badan juga. Badan juga kiat. Ani badan lagi kaya khususnya lakukan cara sama sekali lagi yang cara berapa sekali lagi. Dan ke badan aja lebih kerana kalau kita salah kegiatan. Politik kerana dia cara cuma tetap ada lagi tak kuliah. Untuk tak apa yang pahli lagi jadi susu kalau sudah pahli lagi. Kalau kita ya pada raja bergi ke nama desa. Pahli lagi setelah masa pada raja bergi ke stani berasal dan terasal. Dan terkala masa pada raja bergi ke akhir buka buka dengan buka akhir dengan buka. Itulah terkala pada saya aku pahli lagi. Adapun, ya bacaan-baca bagi bernama Dej. Sekolah Dej saya bacaan-baca bagi kanan di diri lain. Tempat ini, pahilah doa, to puluh sekolah, kalaupun yang semua kiri lain. Puluh sekolah, di bacaan-baca kecil agar kaya, di Mrs. John Robinson yang dikiri, yang juga kaya, kalaupun pahilah doa, Bikrit ini sesungguhnya.
संख्या जिसे हम संख्या ही त्याग से मानते ग्रह कण की संख्या देखिए असंख्या है। वो ग्रह का क्या मोटा प्रमाण आता है कि यह सागर से जो समुद्र से मिल गया है, समुद्र जल से एक पानी एक बार में पानी काढ़ लेते हैं तो जैसे समुद्र पहले आटक नहीं क्या भाई घर पड़क नहीं तो सब ग्रह का है। एक हाथ ग्रह पानी वस्तु कर लेते नहीं मन कहीं पाता है बंद पड़क नहीं एखाद्या ग्राहकाचा त्या बाजारपेठेवरती फारसा परिणाम म्हणजे होतच नाही, फारसा म्हणण्यापेक्षा होतच नाही, कारण ग्राहकांची संख्या इतकी प्रचंड आहे इतकी मोठी आहे की त्यामुळे एखाद्या विक्रेत्याचा किंवा ग्राहकाचा बाजारपेठेवर परिणाम होत नाही। हे झालं पहिली गोष्ट। दुसरं आहे वस्तू एक जिन्सी आहे पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेत विकल्या जाणाऱ्या वस्तू या होमोजिनियस म्हणजे एक जिन्सी आहेत एक सारख्या आहेत। मग कशाच्या बाबतीत त्या एक सारख्या आहेत तर रंग रूप चव आकार वेस्टर्न आणि गुणधर्म वेस्टर्न म्हणजे त्याचं पॅकेजिंग म्हणतो आणि गुणधर्म या सगळ्या बाबतीत हे सगळे घटक कसे असणार आहेत एक सारखे असणार आहे। म्हणजे पूर्ण स्पर्धेच्या बाजारात ह्या वस्तू परस्परांना पूर्णतः पर्यायी असतात पूर्णतः दुसऱ्या कंपनीची वस्तू पण ते एक सारखे असणार आहे। उदाहरण कालचा कंपनीचे परत उदाहरण बिस्किटचा पुडा पार्लेजी बिस्किटचा पुडा 5 रुपया म्हटलं की सगळ्या ठिकाणी त्याचा रंग रूप चव आकार सगळं एक सारखा असणार पण या 5 रुपयाच्या बिस्किटच्या पुड्याला दुसरा सुद्धा मग टायगर असेल किंवा इतर कोणते असणार आहे 5 वाले बिस्किटचे पुडे असतील किंवा इतर कोणते हे त्याला पूर्ण पर्याय आहे पण पूर्ण पर्याय असले म्हणजे याचा अर्थ त्याचा रंग रूप हे काही सारखे नसणार आहे। टायगर बिस्किट जर पाहिलं तर पाणी आणि टायगर मध्ये फरक आहे। टायगर बिस्किट त्याचं टायगर चिन्ह आहे लाल पॅकिंग जागा जरा लाल आहे पाणी झाले आहे इतर प्रत्येकाचे प्रत्येक कंपनी आपलं जे प्रॉडक्ट आहे ते वेगळं दाखवण्याचा प्रयत्न बोधचिन्हाचा वापर करतो पण एकदा पूर्ण स्पर्धेच्या बाजारात ती किंमत ठरली की त्या वस्तूची ती किंमत सर्वत्र सारखी असते त्यानंतर मुक्त प्रवेश आणि निर्गमन पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेत प्रवेशावर आगमन आणि निर्गमन म्हणजे बाजारपेठेत येण्याचा जाण्याचा नवीन उद्योग संस्था उभारून विक्री वस्तू विक्री करण्याचं आणि ग्राहकांना खरेदी करण्याचं कोणतंही बंधन नाही। प्रवेशावरती बंधन नाही आणि निर्गमावर कोणतंही बंधन नाही म्हणजे नवीन उद्योग संस्था स्थापन होऊ शकते वस्तू विकू शकते नफा नाही झाला तोटा झाला असं वाटलं तर स्पर्धेतून बाहेर पडू शकते म्हणजे उद्योग संस्थेला आणि ग्राहकांना सुद्धा मुक्त प्रवेश आहे बाजारपेठेत केव्हाही येणार जाण्याचं त्यांना ते स्वातंत्र्य आहे। नवीन तयार होऊ शकतात कंपन्या आणि त्या जर नाही परवडलं तर बंद होऊ शकतात प्रवेश त्यांचा होणार आहे म्हणजे त्या ह्या स्पर्धेतून बाहेर जाणार आहे मुक्त प्रवेशाने निर्माण। चौथं आहे या बाजारपेठेचं अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आहे की बाजारपेठेत एकदा किंमत जी ठरली जाते ती किंमत सर्व ठिकाणी सारखी असते म्हणजे महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये वस्तूंची किंमत ही एकच असते एकच म्हणजे कशाने आहे तर मागणी पुरवठ्याच्या समतोलाने किंमत ठरणारी आहे आणि एकदा किंमत ठरली की बाजारात सर्व ठिकाणी ती सारखी असते। उदाहरण वीज साबण याची किंमत समजा 5 रुपये जर ठरली एकदा तर दुसऱ्या बाजारात गेलं म्हणजे किंमत कमी जास्त होणार नाही की 5 वाला साबण 5 रुपये किमतीचा साबण 5 रुपयाला मिळणार नाही 10 रुपये किमतीचा साबण सर्व ठिकाणी मग त्या दुकानात जा स्टॉल वर जा कुठेही जाते गणपतीचा तो 10 साबण 10 मिळणार म्हणजे सर्व ठिकाणी ही किंमत एकच असते।
आपने जो उसको उत्पादन कर तो उत्पादन का देखिए बाजार में सब को ध्यान आकर्षित है म्हणजे प्रत्येक ग्राहक आणि विक्रेता यांना या वस्तूची किंमत किती आहे गुणवत्ता किती आहे दर्जा किती आहे पुरवठ्याचा स्रोत आहे याचे ज्ञान असते हे माहित आहे की वस्तू कुठून येणार आहे कोणत्या कंपनीची आहे याची किंमत काय आहे म्हणजे ग्राहकाला पण माहिती आहे की बाजारपेठेत या वस्तूची किंमत किती आहे आणि विक्रेत्याला माहिती आहे की ही वस्तू बाजारात जाणार आहे आपण याची किंमत किती ठरलेली आहे म्हणजे ग्राहक आणि विक्रेत्याला बाजारपेठेचे पूर्ण ज्ञान त्यानंतर सहावा जो घटक आहे तो उत्पादन घटकांची पूर्ण गतिशीलता पूर्ण स्पर्धेचे आणखीन एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे उत्पादनाचे जे चार घटक आहेत भूमी श्रम भांडवल आणि संयोजन हे चारही घटक हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज जाई करू शकतात तसं पाहिलं तर श्रम आणि भांडवल यासारखे घटक भौगोलिक दृष्ट्याच नव्हे तर व्यावसायिक दृष्ट्या सुद्धा गतिशील आहे म्हणजे श्रम कामावर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो पुण्यातून मुंबईला जाऊ शकतो मुंबईतून नारायणगावसारख्या ठिकाणी जाऊ शकतो एखादी कंपनी उभी राहिली तर श्रमिकाला कुठेही काम असणार नाही त्यामुळं श्रम हा गतिशील आहे गतिशील आहे भांडवल त्यापेक्षाही जास्त गतिशील आहे एक वेळ श्रमिक तरी म्हणू शकतो मी ह्या राज्यातून दुसऱ्या राज्यात जायला फारसा तयार नाही म्हणू शकतो हा गतिशील आहे पण अति गतिशील नाही पण भांडवल हा जो घटक आहे हा अति गतिशील भांडवल म्हणजे यंत्र आहे किंवा जमीन आहे ह्या ज्या घटक आहेत यंत्र सामग्री कच्चा माल आहे हे घटक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कुठेही जाय करू शकतात अति गतिशील आहे यंत्र म्हणत नाही की दुसऱ्या देशातून आता मी काही इकडे राहणार पहिल्या देशातून यंत्र त्या देशात जाणार नाही असं नाही आजच्या काळात भांडवलाची उपलब्धता झाली तर पुण्या मुंबई सारख्या शहरातून एखादा उद्योग मोठा ग्रामीण भागात सुद्धा उभा राहू शकतो त्या एसटीमध्ये भांडवल आहे हे घटक सहज उपलब्ध होतात हे घटक पूर्ण गतिशील आहे आणि एकदा एखाद्या ठिकाणी उद्योग सुरू होऊ लागले तर तिथे वसाहत येते म्हणजे लोक जवळपास सहा येतात रस्त्यांची सुविधा उपलब्ध होते बाजारपेठ उपलब्ध होते म्हणजे ह्या घटकांना उत्पादन घटकांची पूर्ण गतिशीलता असल्यामुळं पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर आहे त्यातलं आणखीन एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे वाहतूक खर्चाचा अभाव पूर्ण स्पर्धे वस्तूची किंमत ही सर्वत्र सारखी असते कारण वाहतूक खर्च गृहित धरलेला नसतो या गृहितकामुळे किंमत समानता निर्माण म्हणजेच जर वाहतूक जो खर्च आहे हा वाहतूक खर्च जर त्याच्यामध्ये समाविष्ट केला वस्तूच्या किंमती तर साहजिकच किंमत वाढणार आहे किंमत वाढली तर त्याचा परिणाम मागणी बदलणार आहे पुरवठा वाढणार आहे मागणी कमी होणार आहे याचा अर्थ वाहतूक खर्चाचा अभाव म्हणजे हा गृहित धरलेला आहे की हा इतका येणारच आहे हा गृहित धरूनच किंमतीमध्ये त्याचा समावेश केलेला आहे वेगळा वाहतूक खर्च यात समाविष्ट नाही म्हणजे वाहतूक खर्चाचा इथे अभाव दिसतो आणि आपण हे सरकारी हस्तक्षेप नाही कृत्रिम नियंत्रणाचा अभाव होतो या पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेत सरकारचा कुठलाही हस्तक्षेप असत नाही सरकार कोणतंही या बाजारपेठेवर नियंत्रण टाकत नाही निर्बंध लागत नाही ही जी आहे पूर्ण स्पर्धा ही निर्हस्तक्षेप धोरण स्वीकारलेलं आहे महत्वाचं वैशिष्ट्य आहे या ठिकाणी पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेत एक महत्वाचं वैशिष्ट्य आपण पाहतो ते म्हणजे असंख्य विक्रेत्याने असंख्य ग्राहक आणि एकच किंमत यामध्ये सहमत निर्माण येतो की पूर्ण स्पर्धेच्या बाजारात विक्रेता हा किंमत करता नसून किंमत
Sriparna. Kimur. Sriparna. कैसे एक उदाहरण पूर्ण स्पर्धेचा बाजारपेठे पूर्ण स्पर्धेचा बाजारपेठे विक्रेता किंमत करता नसून तो किंमत स्वीकारणार आहे पाहायचे स्पष्टीकरण काय आहे की पूर्ण स्पर्धेचा बाजार विक्रेता हा त्याची भूमिका काय आहे तर जी वस्तूची किंमत ठरलेली आहे पूर्ण स्पर्धेच्या बाजारात ही किंमत स्वीकारणे या किंमतीमध्ये तो स्वतःच्या मनाप्रमाणे बदल करू शकत नाही उदाहरणार्थ एखाद्या उदाहरणार्थ लक्स साबण आहे या लक्स साबणाची किंमत 10 रुपये आहे विक्रेत्याने तो बाजारात आणण्याचं ठरवलं विकायला सुरुवात केली त्याला असं वाटलं की लक्स साबणाला मागणी खूप मोठ्या प्रमाणात आहे खूप जास्त आहे अशा वेळेस त्याने ठरवलं की 10 रुपयाचा जो साबण आहे तो 11 रुपये किमतीला विकायचा त्याने ठरवलं दुकानात ग्राहकांना त्याने सांगितलं की 10चा साबण हा किंमत वाढवून 11 रुपये अशा वेळेस विक्रेत्याला पहा 10 रुपयाची 11 रुपये किंमत सांगितल्यानंतर ग्राहक तो लगेच विकत घेणार नाही ग्राहक काय विचार करेल अरे शेजारच्या दुकानात तर हा साबण 10 रुपयाला आहे म्हणजे तो डायरेक्ट दुकानदाराला सांगेल की शेजारच्या दुकानात 10 रुपयाला आहे तुमच्याकडे कसं काय 11 रुपयाला आहे आणि शेजारी विकत घेतो मग अशा वेळेस विक्रेता किंमत वाढवू शकत नाही किंमत वाढवली तर मागणी कमी होणार आहे आणि पूर्ण स्पर्धेच्या बाजारात घेतल्यानंतर तुम्ही माझा संत सर्वसाधारण आहे 50 पैसे 25 पैसे एवढा नफा आहे आणि एवढा नफ्यासाठी त्याला वाटलं की मी नफा 1 रुपया 2 रुपयापर्यंत मला नफा मिळेल तर तो किंमत वाढवायला गेला तर त्याचा परिणाम मागणी कमी आणि याच्या उलटही होणार आहे त्याला वाटलं 10 रुपयाचा लक्ष साबण मागणी भरपूर आहे म्हणून तो 10 रुपयाचा साबण 9 रुपयाला नाही करणार जर 9 रुपयाला केलं तर काय होईल किंमत कमी झाली म्हणून मागणी वाढेल पण मुळातच त्या दुकानदाराला विक्रेत्याला हा 10 रुपयाचा लक्ष साबण येताना त्याला 9.5 रुपये किमतीला मिळाला आणि 50 पैसेच त्याला तो नफा मिळतो मग अशा वेळेस तो 10 रुपयाचा साबण 9 रुपयाला म्हणजे 50 पैसे तोटा स्वीकारून विकेल का मुळात 50 पैसेच त्याला मिळत आहे मग अशा वेळेस तो स्वतःचा नफा बाजूला सारून किंमत कमी करून मागणी वाढवणार नाही म्हणजे विक्रेत्याच्या बाबतीत आहे त्या किमतीला वस्तू विकायची आहे त्या वस्तू विकायच्या त्या किमतीला विकायच्या तो किंमत करता नाही कमी जास्त करू शकत नाही तर किंमत स्वीकारत नाही म्हणजे विक्रेता हा प्राइस मेकर नाही किंमत कमी जास्त करणार प्राइस मेकर नाही प्राइस टेकर आहे जे आहे ती किंमत ठरली ती किंमत स्वीकारणार किंमत घेणार म्हणून अतिशय महत्वाचं समज विधान आहे की पूर्ण स्पर्धेच्या बाजारात विक्रेता हा किंमत करता नसून कोणाही किंमत स्वीकारणारा आहे इथपर्यंत आपण पूर्ण स्पर्धेचं वैशिष्ट्य पाहिले आता आपल्याला पाहिजे की पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये आपण बऱ्याच वेळा एक शब्द उच्चारतो की पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये महत्वाचं वैशिष्ट्य आहे की बाजारामध्ये एकच किंमत आहे सगळ्या ठिकाणी किंमत एक सारखीच आहे त्या वस्तूंची मग ही एकच कशी ठरते ही कोण ठरवतो कशा पद्धतीने ठरली जाते मग किंमत कमी जास्त का केली जात नाही काय परिणाम होणार आहे हे आपल्याला पाहायचं पुढचा महत्वाचा आकर्षण भाग आहे पूर्ण स्पर्धेतील किंमत निश्चिती जरा एकदा प्रयत्न पहा त्याच्यावरती चार्ट काढलेले आहे तुम्ही पाहत असाल तर त्या चार्ट किंवा तक्ता हा एकदा पाहू पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये किंमत निश्चिती कशी ठरते Thank you.
वस्तूची किंमत मागणी आणि पुरवठा यांच्या आंतरक्रियेतील यालाच समतोल किंमत असे म्हणतात. समतोल म्हणजे सारखेपण. कशाला सारखेपण? ते अभिनिष्ट किंमतीला मागणी आणि पुरवठा म्हणतात समानता. म्हणून याला समतोल किंमत म्हणतात. प्राध्यापक मार्शलने किंमत निश्चितीच्या या प्रक्रियेची तुलना कात्रीने कापड कापण्याच्या प्रक्रियेशी केली आहे. ज्याप्रमाणे कापड कापण्यासाठी कात्रीची दोन्ही पाती आवश्यक असतात त्याचप्रमाणे समतोल किंमत निश्चितीसाठी त्या वस्तूची मागणी आणि पुरवठा हे दोन्ही तितकेच महत्वाचे असतात. आपण कोष्टक पाहूया. कोष्टकामध्ये सफरचंदाची किंमत प्रति किलो रुपया दाखवलेली आहे. मागणी सफरचंदाची प्रति किलो मध्ये दाखवलेली आहे आणि पुरवठा सुद्धा प्रति किलो दाखवलेला आहे. पहा, 100 रुपये किंमत असताना 5000 प्रति किलोची सफरचंदाची मागणी केली आहे आणि 1000 प्रति किलो पुरवठा केला जातो. मात्र किंमत जसजशी किंमत वाढत जाते, 200 झालेली किंमत त्यावेळेस 4000 किलोची मागणी आणि पुरवठा 2000 किलोचा आहे. 300 रुपये किंमत असताना 3000 किलोची सफरचंदाची मागणी आणि 3000 किलोचा सफरचंदाचा पुरवठा. या ठिकाणी 300 रुपये किंमतीला सफरचंदाची मागणी आणि सफरचंदाचा पुरवठा हे दोन्ही समान झालेले आहे म्हणून 300 रुपये किमतीला समतोल किंमत म्हणतात. मग दुसरे काय आहे? 400 रुपये किमतीला काय परिस्थिती आहे? तर 400 रुपये किमतीला सफरचंदाची मागणी 2000 किलोची आहे आणि पुरवठा मात्र 4000 किलोचा आहे. मागणी पाहिजे मागणी कमी इथं पुरवठा जास्त. पण 500 रुपये किमतीला 1000 किलोची सफरचंदाची मागणी आणि 5000 किलोचा पुरवठा केला. म्हणजे तुम्ही जर गोष्ट घेत पाहिजे तुमच्या लक्षात येईल 300 च्या वरती पाहिला तर त्या किमतीला मागणी जास्त आणि पुरवठा कमी होतो आणि 400-500 या किमतीला पाहिलं मागणी कमी आणि पुरवठा जास्त होतो. म्हणून 300 रुपये किमतीला 3000 किलोची सफरचंदाची मागणी आणि 3000 प्रति किलो सफरचंदाचा पुरवठा 300 रुपये किंमत. म्हणून 300 रुपये किंमतीला हे दोन्ही समान म्हणून त्याला समतोल किंमत असं म्हटले जाते. यानंतर याचं स्पष्टीकरण फार महत्वाचं आहे. स्पष्टीकरण कोष्टकामध्ये स्पष्टीकरण आपल्याला येते की मागणीच्या सिद्धांताप्रमाणे सुद्धा द्यायचं सफरचंदाची किंमत प्रति किलो सफरचंदाची मागणी आणि पुरवठा दर्शवला आहे. कोष्टकात 100 रुपये किलो 100 रुपये किंमत असताना 500 किलोची मागणी सफरचंदाची मागणी आणि पुरवठा 1000 किलोचा असं तुम्हाला लिखित केले आहे. आणि मग मागणीच्या सिद्धांताप्रमाणे किंमत जशी वाढत जाईल तशी मागणी कमी होत जाईल आणि किंमत जसजशी कमी कमी होईल तशी मागणी वाढत जाईल. पुरवठा सिद्धांताप्रमाणे किंमत वाढत गेल्यास पुरवठा सुद्धा वाढत जातो कारण विक्रेत्याचा नफा वाढतो. आणि म्हणून तिसरं आहे की ज्या किमतीमध्ये 300 रुपये किमतीला सफरचंदाची मागणी आणि सफरचंदाचा पुरवठा समान होतो या प्रक्रियेमध्ये समतोल किंमत. हे आपल्याला आकृतीच्या सहाय्याने पाहायचं आहे. Yeah.
आपनी बोलूँगा आने को पोहा इतना अस्पताल है हाँ पूरा बोलना बोलूँगा है मामी बोलूँगा आने को ठाकुर जा बिंदु ये करता चला सब मुझे समतोल बिंदु असब मज़े मात्र जो पोहा सुहा समतोल बिंदु है कशाता मामी बोलूँगा है पूरा सर बिंदु को शिकाय करा 300 रुपए की मोट या समतोल की मोट में जाके छड़ा पकड़ लिया कोई नहीं 300 रुपए की मोट या समझ जाओगे आपनी 300 किलो थी अन्य मोट उठा देखे 300 किलो का तो जाने का आप लाला दिशा में मंजे मोमो मामले को खाने को तो और उठा और यही करा क्योंकि मोमो मामले को करा अन्य मोट उठा देखे जब बिंदु छेद चला समतोल बिंदु ऐसा मंडला जाता समझे समतो मुझे आशा है कि समझे समतो बिंदु मुझे एक बस की मोट था देखा है मुझे आपने बाहर के कोमल स्वर्ण जा बाजार देखे कि समतोल के मध्य से देखे कि मोट निश्चित कैसे करते जाते ये तो वालों को जब तुमने लक्ष्य आया से कि मामले आने को आपका लग जाता है बुध चेत या मामले आने को आपका दिखा समान होता है समतो इतपर्यंत आपण पूर्ण स्पर्धेचा टॉपिक पाहिलेला आहे त्यानंतर आपल्याला आता दुसरा घ्यायचा पुढचा प्रकार तो म्हणजे अपूर्ण स्पर्धा आणि अपूर्ण स्पर्धेमध्ये येतात ते म्हणजे मग ते मग अपूर्ण स्पर्धा हा बाजाराचा असा प्रकार आहे की त्या स्पर्धायुक्त बाजाराची सर्व वैशिष्ट्ये आहेत फक्त काही वैशिष्ट्य आहेत मग अशी बाजारपेठेतले त्यांचे काही प्रकार आपण स्पर्धेचे आहे त्यातला पहिला जो आहे तो म्हणजे मक्तेदारी मक्तेदारीला मोनोपोल असा शब्द आहे पहा पुस्तकामध्ये एकदा मक्तेदारी म्हणजे मोनोपोल या शब्दाची उत्पत्ती मोनो म्हणजे एक किंवा म्हणजे एक आणि पॉल म्हणजे विक्रेता या ग्रीक शब्दापासून झाली आहे मक्तेदारी म्हणजे असा बाजार की ज्या एकच विक्रेता असून त्याचे संपूर्ण बाजार पुरवठ्यावर नियंत्रण असते व त्याच्या वस्तूला जवळचा पर्याय असतो मक्तेदारी म्हणजे अशी बाजारपेठ असते की ह्या बाजारपेठेत एकमेव विक्रेता असतो त्याच्याकडे ती वस्तू असते आणि तो त्या वस्तूची त्याला पाहिजे तेवढी किंमत आकारू शकतो कारण या वस्तूला बाजारामध्ये पर्याय उपलब्ध नसतो मग व्याख्या ई एच चेंबरलेन काही अर्थतज्ञांची नाव अशी आहे की ते आपल्याला हसायला येतात कारण ते आपण या आधी ऐकले नसतात परंतु अर्थशास्त्रामध्ये या लोकांचे योगदान खूप मोठं आहे त्यांना हसण्यापेक्षा त्यांच्या व्याख्या समजून घेण्याचा प्रयत्न करा प्राध्यापक चेंबरलेन यांच्या मते मक्तेदारीची व्याख्या काय आहे मक्तेदारी म्हणजे एक उद्योग संस्था जी संपूर्ण पुरवठ्यावर नियंत्रण ठेवते आणि जिला बाजार अगदी जवळचा पर्याय उपलब्ध नसतो उदाहरण मक्तेदारीचे म्हणजे आपल्याला त्याला समजायला शकले उदाहरणार्थ वीज आहे लाईट आहे ही मक्तेदारी सरकारची आहे सरकारची आहे असं आपण समजू आपल्या घरामध्ये लाईट बिल जास्त आलं म्हणजे आपण असं म्हणत नाही की आता खूप लाईट बिल आले वीज तोडून टाकू लाईट तोडून टाकू मला लाईट नको मी माझे तयार करू शकतो असं होत का नाही विजेला तसा पर्याय आज उपलब्ध आहे का पूर्ण पर्याय जनरेटर आहे म्हणजे वीज येऊ शकतो पण ते लाईट इतकं चालू शकत नाही म्हणून लाईट ला विजेला पर्याय त्यामुळे एक इतकं लाईट बिल म्हणा आपल्याला उभारावं लागतं दुसरं उदाहरण म्हणजे गॅस सिलेंडर आहे घरगुती गॅस सिलेंडर आता आपण पाहतो आपण सगळेजण स्वयंपाक आता काही चुल्ह कुणी करत नाही स्टोव कुणी करत नाही फारसा करत नाही जास्त करून गॅसचा वापर केला
आपण म्हणतो गॅसचे किती अचानक खूप वाढतात मग आपण गॅस वापरायचं नाही तास होत नाही त्याच्या किमती किती वाढल्या तरी आपल्याला त्या घ्यायच्या आपण मग ते जाते असे अनेक उदाहरण रेल्वे मुंबई सारख्या शहरामध्ये आपण पाहतो आहोत मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक ही रेल्वेवरती अवलंबून आहे रेल्वेच्या सहाय्याने केली जाते आता रेल्वे बंद जर झाली तर त्याला दुसरा तेवढा पर्याय नाही म्हणजे रेल्वे एक आहे ही मुक्ती झाली आहे एका वस्तूने पाहता रेल्वेमध्ये लाखो लोक प्रवास करू शकतात म्हणून याला पर्याय दुसरा नाही मग रेल्वेच्या ज्या काही तिकीट दर आहे हे वाढते काय किंवा कमी आहे ते विकत रेल्वेचे तिकीट घ्यावं प्रवास सुखकर आणि सोयीचं होण्यासाठी आपल्याला त्याची सवय लागली असते म्हणजे ही मग तिकिटाची वेगवेगळी उदाहरणं आहे आपल्याला या पुढचा भाग काही चालला तो म्हणजे मग तिकिटाची वैशिष्ट्य मुक्तीदारीची जी वैशिष्ट्य आहे त्याचं पहिलं महत्वाचं वैशिष्ट्य आहे या बाजारपेठेत मुक्तीदारीच्या बाजारपेठेत एक आणि एकच विक्रेता आहे या अगोदरच्या बाजारपेठेत पहिलं पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेत पहिलं इथे विक्रेत्या संख्या आहे परंतु या मुक्तेदारीच्या बाजारपेठेत विक्रेत्यांची संख्या ही मात्र एक आणि एकच आहे त्याच्याशिवाय ती वस्तू दुसऱ्या कुणाकडे मिळणार नाही म्हणजे मुक्तेदारी वस्तूचा उत्पादक किंवा विक्रेता एकच असल्यामुळे विक्रेत्यांमध्ये स्पर्धा असण्याचं काही कारणच नाही परंतु ग्राहकांमध्ये मात्र स्पर्धा असते कारण ग्राहकांची संख्या असंख्य असते दुसरा आहे पर्याय वस्तूंचा अभाव मुक्तेदाराच्या उत्पादनाला जवळचे पर्याय असते पर्याय असतात त्यामुळे ग्राहकांच्या पसंतीला किंवा आवडीनिवडीला चॉईसला कोणताही वाव नसतो त्यांना मुक्तेदाराकडून एकतर वस्तू विकत घ्यावी लागते किंवा नसेल परवडत त्या वस्तूपासून वंचित राहावं लागतं याचा अर्थ मुक्तेदारी मागणीची छेदक लवचिकता शून्य किंवा नकारात्मक असते म्हणजे एका वस्तूच्या किमतीचा परिणाम दुसऱ्या वस्तूच्या मागणीवर होतो परंतु इथं हा प्रकारच नाही कारण वस्तूला पर्यायच नाही एकतर ती वस्तू विकत घेणं किंवा त्या वस्तूपासून वंचित राहणं हेच गरजेचं त्यानंतर आहे प्रवेशावर निर्बंध हे आधीच्या बाजारपेठेत पाहिलं आपण कुठेही प्रवेश करू शकतो कधी करू शकतो नवीन उद्योग संस्था उभी राहू शकते नाही परवडलं तर सध्या स्पर्धेतून बाहेर जाऊ शकते पण मग तिला एक बाजारपेठ आहे ही आपण कधी कधी म्हणतो चोरणी म्हणतो ह्या गोष्टीचे मक्ता घेतलाय पण आपल्याला माहिती असतं त्यांच्याशिवाय ती गोष्ट आपल्याला सोन्याची वस्तू घ्यायची असेल तर आपण आपल्या विश्वासातल्या एखाद्या दुकानदाराकडे जातो आणि मग आपले नातेवाईक म्हणा आपले जवळचे म्हणतात तुम्ही हे त्या दुकानदाराकडे जातो त्यांनी काय तुमचा मक्ता घेतला त्या तुम्हाला त्यांच्या वस्तू आवडतात पण आपण ह्या गोष्टीवरती ठाम असतो नाही मी ही वस्तू घ्यायची ना त्या दुकानातून मग त्याची किंमत वाढवत अथवा कमी होते म्हणजे मक्तेदार अशी बाजारपेठ आहे की ज्या खरोखर ती व्यक्ती तिने किंमत वाढवली किंवा कमी केली का याच्याशी आपल्याला घेणं नाही आपल्याला ती वस्तू त्या व्यक्तीकडनंच घ्यायची असते मक्तेदारी बाजारपेठ ह्या बाजारपेठेवर कायदेशीर नैसर्गिक तांत्रिक बंधनांमुळे इतर स्पर्धकांच्या बाजारातील प्रवेशावर बंधन याच्यावर बंधन आहे कुठली कोणती वस्तू उत्पादन म्हणून ऐकायची तो मुक्तदार असेल तर मुक्त याच्यावरती बंधन त्यानंतर बाजार पुरवठा पूर्ण नियंत्रण मुक्तदाराने एखादी वस्तू तयार केली आणि त्या तयार केलेल्या
वस्तू बाजारात आणल्यानंतर ते किती किमतीला विकायचे हे ठरवणार होते. त्या वस्तू किती विकायला उपलब्ध करायच्या, किती नग संख्या विकायला उपलब्ध करायची हे सुद्धा मग ते ठरवते. नफा किती मिळवायचा हे सुद्धा मग ते ठरवते. तसंच जर वस्तूंची मागणी वाढली तर मागणी वाढली की पुरवठा उत्पादकाने काय करायला पाहिजे वाढायला पाहिजे. पण हा विक्रेता जो आहे हा पूर्ण स्पर्धेतला नाही, हा कुठला आहे मग ते त्याने बाजारात घेतला. तो विचार करेल पुरवठा वाढून जो मला नफा मिळणार आहे त्यापेक्षा मी पुरवठा नियंत्रित करेल. म्हणजे मी बाजारपेठेत असं दाखवून घेईल की ह्या वस्तूंच्या किमती जरी जास्त असल्या तरी यांचा पुरवठा वाढवता येणार नाही. म्हणजे ह्या वस्तूंची टंचाई लागते की वस्तूंची मागणी जास्त आहे म्हणून याचा पुरवठा कमी होतो, जास्त वस्तूंची मागणी केली जाते. मग अशा वेळेस पुरवठा वाढवण्यापेक्षा तो काय करेल, पुरवठा नियंत्रण किंमत वाढेल आणि किंमत वाढल्यावर त्याचा नफा तो वाढणार नाही. म्हणजे पुरवठा वाढवण्याच्या तो वाढवणीत वाढणारच नाही, तो म्हणे किंमतच कमी, किंमतच मुळात जास्त आहे आणि मागणी वाढत चालली. अचानक मागणी वाढल्यानंतर काय करणार आहे, पुरवठा लगेच तयार होत नाही, वस्तू तयार करता येत नाही. मग असं ठरवल्यानंतर तो पुरवठा वाढणार नाही. किंमत करता मग त्याला ते संपूर्ण बाजार पुरवठ्यावरती नियंत्रण असते. त्यामुळे मक्तेदारी उद्योग संस्था स्वतःच्या उत्पादनाची किंवा मालाची किंमत निश्चित करते. त्यामुळे मक्तेदारी किंमत करत असतो म्हणजे हा मनाप्रमाणे कितीही किंमत आकारू शकतो, कारण याच्या मक्तेदाराच्या वस्तूंना बाजारपेठेत कोणताही पर्याय नाही. आणि मक्तेदाराला सुद्धा माहिती आहे की बाजारपेठेत मी जी वस्तू विकायला आणतो ही बाजारपेठेत वस्तू दुसरीकडे कुठेही उपलब्ध नाही. म्हणजे ग्राहकाला ही वस्तू विकत घेण्याशिवाय पर्याय नाही. म्हणून मक्तेदार मनाप्रमाणे काय करतो, किंमत आकारतो. ह्या बाजारपेठेचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे मूल्यभेद. शब्द निर्णय का मूल्यभेद, म्हणजे तो एखाद्या ग्राहकाला किंमत कमी करू शकतो किंवा किंमत वाढवू शकतो. किंमत कशी कमी जास्त करायची याला मूल्यभेद म्हणतात. हा मूल्यभेद कोण करतो, मक्तेदार. उदाहरणार्थाचे उदाहरण सांगते, डॉक्टर आहे आपल्या जवळचे ओळखीचे आहे. मग आपण त्यांच्याकडे ट्रीटमेंट साठी गेल्यानंतर इतरांप्रमाणे 200 रुपये फी असेल तर 200 रुपये आपल्याकडनं आकारतील का आपल्या जवळचे आहेत म्हटल्यावर? नाही. मग ते साहजिकच फी काय करतात, थोडी कमी करतात. 200 इतरांना घेतात तर आपल्याकडनं 100 घेतील. म्हणजे हा मूल्यभेद आहे. किंमत कमी जास्त किती करायची हे कोण ठरवतोय, मक्तेदार. मक्तेदारीच्या बाजारपेठेचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे म्हणजे की मूल्यभेद आहे. एकाच वस्तूला वेगवेगळ्या ग्राहकांना काय परत्वे स्थल परत्वे वेगळ्या किमती आकारू शकतो. तसंच दुसरं उदाहरण एसटीच्या प्रवासात आपण पाहतो. एसटीच्या प्रवासात विद्यार्थी आहे, ज्येष्ठ नागरिक आहे, यांना तिकिटामध्ये सवलत दिली जाते. आणि शेवटी आहे उद्योग संस्था. हाच काय असतो, उद्योग असतो. म्हणजे मक्तेदार हा त्याच्या उत्पादनाचा एकमेव उत्पादक किंवा विक्रेता असतो. त्यामुळे मक्तेदारी उद्योग संस्था हाच उद्योग असतो. म्हणजे उद्योग संस्था खूप मोठी वाढवण्याचा तो प्रयत्न करत नाही. आपण पाहिले विशिष्ट पाहतो पुरवठावरती नियंत्रण ठेवत असतो. पुरवठावरती नियंत्रण ठेवत असतो म्हणजे उद्योग संस्थेचा उद्योग धंदा किंवा बिझनेस मोठा तो करण्याचा प्रयत्न आहे. त्या पुरवठ्यावरती तो किंमत जास्त आकारून उद्योग संस्था हा उद्योग मानतो.
हा जास्त फार मोठा उद्योगधंदा वाढवण्याचा प्रयत्न करीत नाही. म्हणजे उद्योग संस्था हाच त्याच्या मनाने हा तेवढाच उद्योग असतो आणि म्हणून ही मॉक केली आहे बाजारपेठेची वैशिष्ट्य आहे. विद्यार्थ्यांनो हा पहा आपण आज प्रकरण 5 मध्ये बाजाराच्या प्रकारात पूर्ण स्पर्धेचे वैशिष्ट्य, पूर्ण स्पर्धेची किंमत निश्चिती, त्यानंतर कोष्ट कोष्टाचे स्पष्टीकरण, आकृती आकृतीचे स्पष्टीकरण, मग ते झाले बाजारपेठ आणि त्याची वैशिष्ट्य अभ्यास केले आहे. पुढच्या तासाला आपल्याला अल्पाधिकार आणि मक्तेदारी युक्त बाजारपेठेची व्याख्या आणि वैशिष्ट्य पाहायचे आहे. उद्याच्या तासाला हा पाचवा टॉपिक देखील संपूर्ण आहे. विद्यार्थी मित्रांनो 10 पैकी जवळपास 5 टॉपिक म्हणजे जवळपास 50% सिलेबस संपलेला आहे. प्रत्येक प्रकरण संपून झाल्यानंतर त्याच्यामध्ये काही स्वाध्याय तुम्हाला दिले गेलेले आहे. हे स्वाध्याय सुद्धा मी नोट्सच्या स्वरूपात तुम्हाला लिहून दिलेले आहे. तुम्ही याचा अभ्यास करायचा आहे. तुम्हाला 5 प्रकरण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला प्रश्न दिलेले आहे आणि हे प्रश्न तुम्ही तुमच्या पद्धतीने सोडवायचे आहे. त्याची प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. थँक्यू.